प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पंढरीच्या विठुरायाच्या मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे। तिरंगी फुलांच्या या आकर्षक सजावटीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं आगळंवेगळं रूप पाहायला मिळालंय। या आगळ्यावेगळ्या रूपात विठुराया अधिकच खुलून दिसलाय। बघूयात या संदर्भातली ही बातमी। भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून 25 जानेवारीच्या दिवशी रात्रभर पंढरीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्याचं काम झालं। पुण्यातील सचिन चव्हाण आणि मोरिया ग्रुपच्या वतीनं ही फुलांची आरास करण्यात आली आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात तिरंगा परिधान केलाय। मंदिरामध्ये फुलांपासून तयार केलेलं अशोक चक्रही आहे। तिरंग्याच्या थीमवर फुलांची सजावट करण्यात आली। त्यासाठी झेंडूची फुले, तुळस, ऍस्टर यासह अन्य फुलांचाही वापर करण्यात आलाय। विठू रखुमाईला तिरंगा रंगात सजलेल्या फुलांच्या आरासमध्ये पाहून भक्तीसह देशभक्ती असा दुहेरी संगम अनुभवायला मिळत आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। फॉर द पीपलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।